श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, मी अस्मिता, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। कालच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कुठल्या रंगाची साडी नेसावीत, कुठले पाच शुभ रंग आहेत, कुठल्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि कुठल्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत। तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी पतीच्या अंगावरून कुठली वस्तू ओवाळायची आहे ज्यामुळे आपल्या पतीवरील सगळे वाईट जेही आहेत शक्ती त्या दूर होऊन पतीची प्रगती होईल। वडाला प्रदक्षिणा घालताना एक मंत्र तुम्हाला सगळ्यांना बोलायचा आहे ज्यामुळे तुम्हाला पूजेचे संपूर्ण फळ मिळेल। तो मंत्र कुठला आहे तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवनवीन व्हिडिओ येतील सगळ्यात आधी तुम्हाला ते पाहायला मिळतील। आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त व्हावे, आपल्या जीवनात सुखसमृद्धी यावी यासाठी महिला वटपौर्णिमा हे व्रत करत असतात। या दिवशी महिला उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात। तर ह्यावर्षी वटपौर्णिमा 2024 21 जून रोजी वार शुक्रवारी आहे। जून महिना आला की प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला वेध लागतात ते वटपौर्णिमा सणाची, आणि मग त्यासाठी तयारी देखील चालू होते। नवीन साडी खरेदी केली जाते, त्यावरचे दागदागिने खरेदी केले जातात। तर पहा, अतिशय उत्साही आणि आनंद देणारा हा सण आहे। या दिवशी आपण छान नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करतो आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी वडाच्या झाडाला प्रार्थना देखील करतो। सत्यवानाचे प्राण सावित्रीने याच झाडाखाली परत आणले होते यमाकडून। तर पहा, अशी ह्या वडाच्या झाडाची थोर अशी महिमा आहे। आणि पहा, वडाच्या झाडाचे आयुष्य सगळ्यात जास्त असते आणि आपल्या पतीला देखील दीर्घायुष्य लाभावे यासाठी आपण ह्या झाडाजवळ आजच्या दिवशी प्रार्थना करतो। पत्नीला आपल्या पतीची नेहमीच काळजी असते, त्याची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती व्हावी असं प्रत्येक पत्नीला वाटत असतं आणि त्यासाठी ती दिवसरात्र झटत देखील असते, काही ना काही उपाय ती करते। तर पहा, वटपौर्णिमेच्या दिवशी असाच एक छोटासा उपाय प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला करायचा आहे ज्यामुळे तुमच्या पतीच्या जीवनात जेही भविष्यात अडथळे येणार आहेत किंवा त्याच्या अवतीभोवती ज्याही वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो दूर होऊन त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या नोकरी व्यवसायामध्ये त्याची भरभरून प्रगती होईल। वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन रेशीम वस्त्र परिधान करावे आणि पहा, आपल्या पतींना देखील छान आंघोळ करायला सांगावी। त्यांनीही छान, पतिदेवांनी देखील छान नवीन वस्त्र परिधान करावे, त्यांना बसण्यासाठी एक आसन किंवा पाट द्यावे, त्यांच्या कपाळाला कुंकवाचं तिळा लावून औक्षण करावं, आरतीने ओवाळावं। आणि पहा, त्यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे, उजव्या हातामध्ये मूठभर अक्षता घ्यायच्या आहेत, अखंड अक्षता तुम्हाला वापरायच्या आहेत। अक्षता म्हणजे ज्या कधीही क्षय होत नाहीत अशा ह्या पवित्र अक्षता उजव्या हातामध्ये घेऊन पतिदेवांच्या डोक्यावरून क्लॉक वाईज डायरेक्शनने, म्हणजे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे 7 वेळा त्यांच्या डोक्यावरून ओवाळून घेऊन त्या अक्षता एका भांड्यामध्ये ठेवाव्यात किंवा एका कागदाच्या पुडीमध्ये तुम्ही बांधून ठेवून ज्यावेळी तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जाल त्यावेळी सोबत न्यायच्या आहेत। डोक्यावरून 7 वेळा अक्षता ओवाळल्यानंतर पतिदेवांच्या चरणांचा स्पर्श करून नमस्कार करावा, त्यांचे आशीर्वाद घ्यावेत। बघा, हा जो आपण सण आहे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीच करत असतो। तर बघा, ह्या दिवशी सकाळी आपल्या पतीला असं औक्षण करून त्याच्याकडून आपल्याला आशीर्वाद देखील नक्कीच घ्यायचा आहे। वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना आपण जे ताट तयार करतो पूजेचं त्यामध्ये न चुकता तुम्हाला ह्या अक्षतांची पुढे ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा कराल त्यावेळी ह्या ओवाळलेल्या अक्षता झाडाला अर्पण करायच्या आहेत। आणि जर तुम्ही कधीकधी असं होतं आपण विसरूनही जातो आणि नंतर लक्षात येतं की आपण ह्या अक्षता आपल्यासोबत नेल्याच नाही, तर पहा, अशा वेळी काय करायचं आहे, ज्या ओवाळलेल्या अक्षता आहेत जर तुम्ही विसरला असाल झाडाजवळ टाकण्यासाठी नेण्यासाठी तर तुम्ही हे पक्ष्यांना देखील खाऊ घालू शकतात, तसंही चालू शकतं। पण प्रयत्न करायचा आहे, हा उपाय तुम्हाला पूजेच्या आधीच करायचा आहे सकाळी आणि त्यानंतर सोबत तुम्हाला ह्या ओवाळलेल्या अक्षता घेऊन त्या झाडाला अर्पण करायच्या आहेत।
या उपायामुळे तुमच्या पतीच्या प्रगतीमध्ये जेही अडथळे येत असतील ते तर दूर होतीलच, पण पहा ज्या की वाईट शक्ती त्यांच्याभोवती फिरत असतील तर त्या देखील दूर होतील. वटपौर्णिमा हा सण सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय खास आहे. आणि पहा, या दिवशी जर आपण मनापासून जर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी जर काही उपाय केला तर तो नक्कीच फलदायी ठरतो. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वड्याच्या झाडाची पूजा करतात आणि यावेळी सुताने त्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. तर पहा, सूत गुंडाळताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे: सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिणी, तेन सत्यने मान पाही दुःख संसार सागरात, अवियोगी यथा देव सावित्र्या सही तस्य ते, अभियोग तथास्माकं भूयात जन्म जन्मानी. हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रार्थना देखील करायची आहे. हात जोडून प्रार्थना करताना हा मंत्र बोलायचा आहे: वट मूले स्थितो ब्रह्मा, वट मध्ये जनार्दनहा, वटाग्रे तू शिवो देवा, सावित्री वट संश्रिता. तर हा होता छोटासा उपाय जो तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. तर न चुकता हा उपाय प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने नक्कीच करावा. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ.